एक नजर टाकूया सोन्याच्या दरातल्या तफावतीवर. मुहूर्ताच्या सोने खरेदीसाठी गर्दी उडाली आहे. 2013 मध्ये 10 ग्रॅम 27,280 रुपये होतं, यंदा 30,600 रुपये झाले. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात. मुकुंद खोचे गुरुजी सध्या आपल्या संपर्कात आहेत. एकूणच आज अक्षय तृतीयेचं महत्त्व आपण काय सांगाल? अक्षय तृतीया हा साडेतीन बोला. हां, अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी आपल्याकडे एक धार्मिक कृत्य करण्याची परंपरा आहे. विशेषतः काय तर तीर्थामध्ये स्नान केलं पाहिजे. तीर्थामध्ये स्नान, त्यानंतर जप, हवन, पूजन, आपल्या पितरांना उद्देशून श्राद्ध कर्म, आणि तेही शक्य नसेल तर तिलदर्पण किंवा पाणी आपल्या पितरांना देणं हे आजच्या दिवसाचं महत्त्व आपल्या धर्मग्रंथांना सांगितलेलं आहे. आणि आजचा जो दिवस आहे तर हा वैशाखातले 3-4 दिवस अत्यंत महत्त्व सांगितलेले आहेत. त्यातला वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी रोहिणी नक्षत्र असतं आणि म्हणून हा 3.5 दिवसांचा एक मुहूर्त, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेलेला आहे. सोनं आजच्या दिवशी खरेदी करतात लोक. त्याचं कारण असं आहे की सोनं हे पाप हरण करणारं आहे आणि सोन्याचं धारण केल्याने आपले पाप हरण होत असतात, म्हणून याकरता सोनं खरेदी आजच्या दिवशी केली जाते. याशिवाय आजच्या दिवसाचं वेगळं महत्त्व असं आहे की आपल्याजवळ जे जे आहे ते इतरांना आपण दिलं पाहिजे. आपली संस्कृती दानाची आहे. आपल्यापेक्षा ज्याला त्याची गरज आहे ती वस्तू आपण दान केली पाहिजे. मुख्यतः चप्पल किंवा छत्री अशा गोष्टींचं दान आजच्या या मुहूर्तावरती करणं महत्त्वाचं मानलेलं शास्त्रकारांनी. त्याशिवाय पाणपोळी घालणं, उन्हाचे काहिलीने लोक त्रस्त असतात त्यांना, आणि जनावरांना पशुपक्ष्यांना पाणी देणं आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं मानलं आपल्याला हे धार्मिक महत्त्व असं. मात्र आत्ताच्या आधुनिक काळामध्ये अक्षय तृतीयेपासून काय नेमका संदेश घ्यायला हवा? आधुनिक काळामध्ये जरी आपण असलो तरी देखील मानवाच्या मूलभूत ज्या भावभावना आहेत त्या तर बदलत नाही. ज्या मूलभूत गरजा आहेत त्याही बदलत नाही. तर जे आपल्यापाशी आहे ते दुसरा दान केलं पाहिजे. आपण दानाची प्रवृत्ती आपण वाढवली पाहिजे. समाजाला ज्याची ज्याची गरज आहे ते आपण दान दिलं पाहिजे. हा या मुहूर्ताचा खरा संदेश आहे आणि म्हणून तो आपण सर्वांनी आचरणात आणला पाहिजे. ठीक, समाजाला ज्याची गरज आहे ती वस्तू आपण दान केली पाहिजे. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.